नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजची तारीख तर तुम्हाला माहितीच आहे, आज 13 एप्रिल 2020. आणि तुम्ही जर इतिहासात डोकावलात तर 13 एप्रिल 1919 तर या दिवशी भारतीयांच्या दृष्टीने एक दुर्दैवी अशी घटना घडली, ती म्हणजे जालियनवाला बाग हत्याकांड. या घटनेला आज 101 वर्ष पूर्ण होत आहेत, तर त्यामुळे आज आपण लेक्चरमधून या घटनेला थोडा उजाळा देऊ. तुम्हा सर्वांचं विजन गव्हर्नमेंट जॉब या आपल्या एज्युकेशनल चॅनेलवरती अगदी मनापासून स्वागत आहे. आपल्या आजच्या लेक्चरचा अजेंडा आहे की सुरुवातीला आपण रौलट ॲक्टची भारतामध्ये गरज काय होती आणि या ॲक्टमधल्या तरतुदी काय होत्या तर त्या समजून घेऊ. त्यानंतर ॲक्च्युअल जालियनवाला बागेमध्ये काय घडलं आणि या हत्याकांडाच्या चौकशीसाठी सरकारने जी समिती नेमली तर या समितीचा अहवाल काय होता, तर ह्या सगळ्या गोष्टी आपण लेक्चरमधून समजून घेणार आहे. ठीक आहे, लेक्चरच्या सुरुवातीलाच तुम्हा सर्वांसाठी दोन आनंदाच्या बातम्या आहेत. त्यापैकी पहिली बातमी ती म्हणजे की आपलं विजन स्टडीचं ॲप हे आता तुम्ही प्लेस्टोअरवरून डाउनलोड करू शकता. या ॲपच्या माध्यमातून तुम्ही स्टडी मटेरियल, PDF नोट्स आणि प्रॅक्टिस टेस्ट तर या इझिली ॲक्सेस करू शकणार आहे. आणि या विजन स्टडीवरचे जे कोर्स आहेत तर ते सुद्धा आता माफक दरात अवेलेबल असतील. आपलं ॲप जर तुम्ही बघितलं तर ॲपमधून प्रत्येक विषयाच्या ज्या नोट्स आहेत तर त्या तुम्हाला PDF फॉर्ममध्ये मिळतील. चालू घडामोडीच्या ज्या PDF आहेत तर त्यासुद्धा तिथे अवेलेबल आहेत. आणि ॲप खूप छान पद्धतीने डिझाईन केलं आहे, सो एक यूजर फ्रेंडली असं ॲप आहे की जे तुम्ही आजच डाउनलोड करा. आणि ॲपमधून तुम्ही सगळे लेक्चर हे ऑनलाईन बघू शकता आणि त्याचप्रमाणे लेक्चर डाउनलोड करण्याची फॅसिलिटीसुद्धा आहे. आणि जसं मी तुम्हाला म्हटलं की तुमच्यासाठी दोन आनंदाच्या बातम्या आहेत, तर दुसरी आनंदाची बातमी ही आहे की विजन स्टडीवरचे आपले जे सगळे कोर्स आहेत तर या कोर्समध्ये तुम्हाला आता 50% डिस्काउंट मिळणार आहे. त्याच्यासाठी तुम्हाला फक्त एक छोटीशी गोष्ट करायची आहे, ती म्हणजे आपलं विजन स्टडीचं जे ॲप आहे तर ते डाउनलोड करायचं आहे आणि त्याच्याशी रिलेटेड एक छान असा मोटिवेशनल 5-स्टार रिव्ह्यू द्यायचा आहे. आणि हा जो तुमचा रिव्ह्यू आहे तर त्याचा स्क्रीनशॉट हा आम्हाला vision.gov@gmail.com पाठवायचा आहे. त्यानंतर पुढच्या 48 तासामध्ये तुम्हाला 50% सवलतीचं जे कूपन आहे तर ते पाठवलं जाईल की ज्याचा वापर करून तुम्ही विजन स्टडीच्या कोर्समध्ये 50% डिस्काउंट मिळवू शकता. ठीक आहे, आणि तुमचा रिव्ह्यू सबमिट करण्याची जी लास्ट डेट आहे तर ती 26 एप्रिल असणार आहे. तर हा पॉईंट खूप महत्त्वाचा आहे. आता तुमचा अजून वेळ घेत नाही, आपण लगेच आपल्या आजच्या लेक्चरला सुरुवात करूया. तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे की 1914 फर्स्ट वर्ल्ड वॉर सुरू झालेलं होतं आणि या युद्धामध्ये ब्रिटिशांना भारतीयांची मदत हवी होती. भारतीयांनी मनुष्यबळ आणि त्याचप्रमाणे साधनसामुग्रीच्या स्वरूपामध्ये आपल्याला मदत करावी तर अशी अपेक्षा ब्रिटिशांची होती. आणि त्यावेळेला जे भारतामधले प्रमुख नेते आहेत तर त्यांनीसुद्धा ब्रिटिशांना मदत करावी तर अशाच पद्धतीची भूमिका घेतली. कारण जे भारतीय नेते होते तर त्यांना असं वाटत होतं की या युद्धकाळामध्ये जर आपण ब्रिटिशांना मदत केली तर युद्ध संपल्यानंतर ब्रिटिश लोक आपल्या मागण्यांचा सहानुभूतीपूर्वक विचार करतील. तर त्याचमुळे मग पहिल्या विश्वयुद्धामध्ये भारतीयांना जेवढी काही शक्य होती तर तेवढी सगळी मदत आपण ब्रिटिशांना केली. पण अर्थातच हे युद्ध संपलं आणि हे युद्ध संपल्यानंतर त्याच्यामध्ये मित्रपक्षांचा विजय झाला, त्याच्यामध्ये ब्रिटनसुद्धा होतं. तर त्यानंतर मग भारतीय नेत्यांच्या ज्या आशा होत्या किंवा त्यांच्या ज्या अपेक्षा होत्या तर त्या काही ब्रिटिशांनी पूर्ण केल्या नाहीत. म्हणजे जसं आपल्याकडे मराठीमध्ये म्हण आहे की गरज सरो वैद्य मरो, तर तशीच परिस्थिती होती की ज्यावेळेला भारतीयांची मदत ब्रिटिशांना हवी होती तर त्यावेळेला ब्रिटिश लोक भारतीयांची खूप चांगल्या पद्धतीने वागत होते. पण आता युद्ध संपलेलं होतं तर त्यानंतर मग आता भारतीयांची गरज ब्रिटिशांना नव्हती, तर त्यामुळेच मग आपलं आधीचं जे आक्रमक धोरण आहे तर ते अवलंबायला ब्रिटिशांनी सुरुवात केली. या काळामध्ये भारतामध्ये जे होमरूल आंदोलन सुरू झालेलं होतं तर हे आंदोलन दडपण्यासाठी आणि भारतीयांचा जो असंतोष आहे तर तो दडपण्यासाठी म्हणून सरकारने रौलट कायदा संमत केला. ठीक आहे, हा कायदा संमत करण्यापूर्वी इंग्लंडच्या उच्च न्यायालयाचे न्यायाधीश सिडनी रौलट तर यांच्या अध्यक्षतेखाली एका समितीचं गठन करण्यात आलं. आणि या समितीचं मुख्य काम काय होतं तर भारतामध्ये जे क्रांतिकारक आहेत किंवा जे इतर सगळे स्वातंत्र्य सैनिक आहेत तर त्यांचा जो वाढता प्रभाव आहे तर हा प्रभाव कमी करण्यासाठी आपण काय केलं पाहिजे किंवा त्याच्यासाठी काय उपाययोजना करणं गरजेचं आहे तर याचा अभ्यास करून त्याच्याबद्दलचा एक अहवाल सरकारला देणं, तर हे या रौलट
जी समिती आहे तर त्याचं महत्त्वाचं काम होतं. ठीक आहे, या समितीच्या अहवालानुसारच पुढे फेब्रुवारी 1919 या संबंधीचं एक विधेयक कायदेमंडळामध्ये मांडण्यात आलं आणि मग त्यानुसारच दहशतवादी हिंसेला आळा घालण्यासाठी भारतीयांचे नागरी स्वातंत्र्य हिरावून घेण्याचे जे अधिकार आहेत तर ते सरकारला देण्यात आले. ठीक आहे, आता हा जो कायदा आहे तर याला रौलट कायदा असं म्हटलं जातं, पण या कायद्याचं जे अधिकृत नाव आहे तर ते थोडंसं वेगळं आहे, तर ते नावसुद्धा तुम्हाला माहिती पाहिजे. या कायद्याला अधिकृतपणे क्रांतिकारी आणि अराजकता अधिनियम तर असं म्हटलं जातं, पण जसं आपण बघितलं की सिडनी रौलट तर यांच्या अध्यक्षतेखाली ही समिती बनलेली होती आणि मग याच समितीचे जे अहवाल आहेत तर त्याच्यावरून हा कायदा बनला, तर त्यामुळे मग या कायद्याला रौलट ॲक्ट असं म्हटलं जात होतं. आणि नंतर मग हा ज्यावेळेला कायदा बनला तर त्याची जी अंमलबजावणी होती तर ती इतकी भयानक पद्धतीने भारतामध्ये सुरू झाली की भारतीय लोक या कायद्याला काळा कायदा असं म्हणू लागले. ठीक आहे, तर भारतीय लोक कोणत्या कायद्याला काळा कायदा असं म्हणतात, तर ही गोष्ट तुम्हाला माहिती पाहिजे की भारतीय लोक रौलट ॲक्टला काळा कायदा असं म्हणत होते. ठीक आहे, तर आत्तापर्यंत ब्रिटिशांना हा कायदा भारतामध्ये करण्याची गरज का वाटली, भारतामधली त्यावेळची परिस्थिती काय होती, तर ह्या गोष्टी तुम्हाला समजल्या. आता आपण ॲक्च्युअल बघूया की या रौलट कायद्यामधल्या तरतुदी काय होत्या, की का भारतीय लोकांनी ह्या कायद्याला काळा कायदा म्हटलं आणि संपूर्ण भारतामध्ये या कायद्याचा इतका विरोध का होत होता. ठीक आहे, तर ह्या कायद्यामधली जी पहिली महत्त्वाची तरतूद तर ती अशी होती की फक्त संशयावरून कोणत्याही भारतीयाला अटक करण्याचा अधिकार मॅजिस्ट्रेटला होता. त्यानंतर विना वॉरंट कोणत्याही जागेची झडती घेण्याचा अधिकार सरकारला देण्यात आला आणि विना चाचणी म्हणजेच विदाऊट ट्रायल 2 वर्षांपर्यंत ताब्यात एखाद्या व्यक्तीला ठेवण्याचा जो अधिकार आहे तो सुद्धा सरकारला देण्यात आला. त्याच पद्धतीने या ॲक्टनुसार वृत्तपत्रांवरती सुद्धा अनेक बंधनं लादण्यात आलेली होती. तर या ज्या महत्त्वाच्या तरतुदी आहेत तर त्या तुम्ही लक्षातच ठेवायच्यात. यावरती डिरेक्टली आयोग आपल्याला प्रश्न विचारू शकतो. मी परत एकदा ह्या तरतुदी रिपीट करते, केअरफुली ऐका, की फक्त संशयावरून कोणत्याही भारतीयाला अटक करण्याचा अधिकार होता, विना वॉरंट कोणत्याही जागेची झडती घेतली जाऊ शकत होती आणि विदाऊट ट्रायल 2 वर्षापर्यंत व्यक्तीला ताब्यात ठेवण्याचे अधिकार सरकारला होते. ठीक आहे, आणि म्हणूनच हा जो रौलट ॲक्ट आहे तर त्याला संपूर्ण भारतीयांनी सगळ्या स्तरावरती विरोध केलेला होता. या कायद्याविरुद्ध कायदेमंडळामध्ये सुद्धा निषेध करण्यात आला, पण अर्थातच हा जो निषेध होता तर त्याचा फारसा काही परिणाम ब्रिटिशांवरती झाला नाही. तर त्यामुळेच मग नंतर ह्या कायद्याला विरोध करण्यासाठी म्हणून गांधीजींनी सत्याग्रह आंदोलनाचा निर्णय घेतला आणि त्यासाठीच सत्याग्रह सभा तही संघटित करण्यात आली. हा पॉईंटसुद्धा खूप महत्त्वाचा आहे, लक्षात ठेवा की रौलट ॲक्टला विरोध करण्यासाठी गांधीजींनी सत्याग्रह सभा संघटित केली. ठीक आहे, आता सत्याग्रह करायचा तर ठरलेलं होतं, मग आता आपला जो निषेध आहे तर तो नोंदवण्यासाठी आपण कोणते मार्ग अवलंबायचे तर हे सुद्धा ठरवण्यात आलेलं होतं. जसं की राष्ट्रव्यापी हडताळ, त्याचप्रमाणे संप, उपवास, प्रार्थना आणि ठराविक कायद्यांचा भंग करणं, तर ही जी एक आपली निषेधाची पद्धत आहे तर ती ठरवण्यात आली. आणि याचा एक पॉझिटिव्ह पॉईंट काय होता किंवा एक चांगली गोष्ट काय घडली, की हा जो कार्यक्रम ठरवण्यात आलेला होता तर त्याच्यामुळे जे सर्वसामान्य भारतीय लोक आहेत तर त्यांना एक कृतीची दिशा मिळाली, की जे अगदी तळागाळामधले लोक आहेत म्हणजे त्याच्यामध्ये मग शेतकरी असतील, शेतमजूर असतील, इतर जे सर्वसामान्य लोक आहेत, तर त्यांना आपण निषेध कशा पद्धतीने करायचा आहे तर याची एक प्रॉपर डिरेक्शन मिळाली. ठीक आहे, आणि मग त्यानंतर हा जो रौलट ॲक्ट आहे तर त्याच्याविरुद्ध सत्याग्रहाची जी तारीख आहे तर तीसुद्धा ठरवण्यात आली. ही तारीख खूप महत्त्वाची आहे, तुम्ही लक्षात ठेवा की रौलट ॲक्ट विरुद्ध सत्याग्रहाची तारीख ही 6 एप्रिल 1919 तर ही ठरवण्यात आली. ठीक आहे, पण आता ही तारीख जरी ठरलेली असली तरी त्याच्या आधीच देशामधली जी परिस्थिती आहे तर ती स्फोटक बनलेली होती. विशेषतः जर आपण दिल्लीचा विचार केला तर दिल्लीमध्ये स्वामी श्रद्धानंद तर यांच्या नेतृत्वामध्ये 6 एप्रिल अगोदरच एक आंदोलन झालं. त्याच पद्धतीने पंजाबमधली जी स्थिती आहे तर तीसुद्धा गंभीर बनलेली होती. तर त्यामुळेच मग सरकारने ही जी सगळी परिस्थिती आहे तर त्याचा थोडासा आढावा घेतला
आणि गांधीजींना पंजाबमध्ये प्रवेश मिळू नये तर याच्यासाठी म्हणून आधीच गांधीजींना अटक केली, कारण ऑलरेडी पंजाबमधली परिस्थिती थोडीशी डेंजरस होती आणि अशा परिस्थितीमध्ये जर गांधीजी तिथे पोहोचले तर गोष्टी आपल्याला कंट्रोलमध्ये करणं खूप डिफिकल्ट होईल, तर हे ब्रिटिशांना माहिती होतं. तर त्यामुळेच आधीच एक सेफ साईड म्हणून गांधीजींना सरकारनी अटक केलं. आणि जसं मी तुम्हाला आत्ताच म्हटलं की पंजाबमधली जी परिस्थिती आहे तर ती खूप जास्त स्फोटक बनलेली होती, कारण ज्यावेळेला फर्स्ट वर्ल्ड वॉर सुरू होतं तर त्यावेळेला पंजाबमध्ये सक्तीची सैनिक भरती करण्यात आलेली होती. त्याचप्रमाणे युद्धकाळामध्ये मोठ्या प्रमाणावरती दडपशाहीचं जे धोरण आहे तर ते सरकारने पंजाबमध्ये अवलंबलेलं होतं. आणि मग युद्धानंतर महागाई, रोगराई, तर ह्या सगळ्या गोष्टीमुळे पंजाबमधले लोक खूप जास्त संतप्त होते. आणि याच परिस्थितीमध्ये अजून भर पडणारी एक गोष्ट ब्रिटिशांनी केली, ती म्हणजे पंजाबमधले जे दोन प्रमुख नेते आहेत तर त्यांना ब्रिटिशांनी अटक केली. आता हे दोन नेते कोण? तर पहिले म्हणजे सैफुद्दीन किचलू आणि त्यानंतर डॉक्टर सत्यपाल. तर या दोन प्रमुख नेत्यांना सरकारनी अटक केलेली होती. आणि मग आता हे जे प्रमुख नेते आहेत तर त्यांच्या अटकेच्या निषेधार्थ म्हणून 13 एप्रिल 1919 जालियनवाला बागेमध्ये मोठ्या संख्येने लोक उपस्थित होते. ठीक आहे, तर आय होप या जालियनवाला बागेमध्ये लोक का संघटित झालेले होते तर ही गोष्ट तुम्हाला समजली असेल की सैफुद्दीन किचलू आणि डॉक्टर सत्यपाल तर यांच्या अटकेच्या निषेधार्थ म्हणून हे जे हजारो लोक आहेत तर ते जालियनवाला बागेमध्ये मोठ्या संख्येने उपस्थित होते. ठीक आहे, आता ह्या काळामध्ये जो पंजाबचा लेफ्टनंट गव्हर्नर होता तर त्याचं नाव होतं मायकल ओडवायर. तर या मायकल ओडवायरने पंजाबचे जे सगळे अधिकार आहेत तर ते एका सेना अधिकाऱ्याकडे दिलेले होते, ज्याचं नाव होतं जनरल डायर. ओके, तर हे जे ब्रिटिश जे दोन अधिकारी आहेत तर त्यांची नावं लक्षात ठेवा, आपल्याला बरंच कन्फ्युजन याच्यामध्ये होतं. तर पंजाबचा जो लेफ्टनंट गव्हर्नर आहे तर त्याचं नाव आहे मायकल ओडवायर आणि त्याने पंजाबचे जे अधिकार आहेत तर ते जनरल डायरला सोपवलेले होते. ठीक आहे, मग आता जालियनवाला बागेमध्ये ही जी सभा भरलेली होती तर या सभेला जनरल डायरनी गैरकायदेशीर घोषित केलं. आणि इथे जे जमलेले लोक होते तर हे सगळे लोक निशस्त्र लोक होते, त्यांच्याकडे कोणतंही शस्त्र नव्हतं. पण असे हे जे हजारो भारतीय लोक आहेत तर या हजारो भारतीयांवरती जनरल डायरनी गोळीबार केला आणि अगदी अमानुषपणे हजारो भारतीयांना मारण्याचं जे काम आहे तर ते या काळामध्ये झालं. आता ही जी घटना होती तर ती इतकी अमानुष होती की संपूर्ण भारतामध्येच त्याचा जो पडसाद होता तो उमटलेला होता. अगदी प्रत्येक स्तरापासून या घटनेचा निषेध भारतीयांनी केला, म्हणजे जे अगदी मवाळवादी नेते आहेत किंवा गांधीजींसारखे जे अहिंसेचा मार्ग अवलंबणारे जे नेते आहेत तर त्यांनीसुद्धा या घटनेचा खूप चिडून असा विरोध केलेला होता. आणि त्याच पद्धतीने रवींद्रनाथ टागोर तर यांनी सरकारने त्यांना दिलेला जो नाईटहूड हा किताब आहे तो या घटनेच्या निषेधार्थ सरकारला परत केला. आणि पुढच्या काळामध्ये गांधीजींनी सुद्धा जी असहकाराची चळवळ आहे तर ती भारतामध्ये सुरू केली. ठीक आहे, म्हणजे असहकाराचं हे जे देशव्यापी आंदोलन होतं तर ते सुरू करण्यामागे जी अनेक कारणं रिस्पॉन्सिबल होती तर त्यापैकी एक प्रमुख कारण होतं ते म्हणजे हे जालियनवाला बाग हत्याकांड. ठीक आहे, आणि जसं आपण बघितलं की भारतामध्ये अगदी प्रत्येक स्तरावरती ही जी घटना होती, हे जे हत्याकांड होतं तर त्याचा निषेध करण्यात आलेला होता. तर त्याच्यामुळे आता या सगळ्या घटनेची चौकशी करणं तर हे ब्रिटिशांना भाग होतं. आणि त्यामुळेच मग जालियनवाला बाग हत्याकांडाची चौकशी करण्यासाठी म्हणून सरकारनी एक कमिटी नेमली. या कमिटीचे जे अध्यक्ष होते तर त्यांचं नाव होतं हंटर. तर त्यामुळे त्यांच्या नावावरूनच या कमिटीला हंटर कमिटी असं म्हटलं जातं. आता या कमिटीशी रिलेटेड एक इम्पॉर्टंट पॉईंट आपल्याला एक्झामच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे, तो म्हणजे या कमिटीमध्ये 3 भारतीय सदस्यांचा समावेश होता. ठीक आहे, तर या 3 भारतीय व्यक्तींची नावं आपल्याला एक्झामच्या दृष्टीने खूप महत्त्वाची आहेत, तर ती तुम्ही लक्षात ठेवा. त्यापैकी पहिलं नाव ते म्हणजे चिमनलाल सेटलवाड, त्यानंतर पंडित जगत नारायण आणि सरदार सुलतान अहमद खान. ठीक आहे, तर हे जे 3 भारतीय व्यक्ती आहेत तर त्यांची जी नियुक्ती आहे तर ती या हंटर कमिटीमध्ये करण्यात आली. आता पुढे या हंटर कमिटीचा जो रिपोर्ट आला तर हा रिपोर्ट खूप जास्तच आश्चर्यकारक होता, कारण या समितीच्या अहवालानुसार जनरल डायरला निर्दोष घोषित करण्यात आलं.
फक्त त्याच्यामध्ये असं म्हटलेलं होतं की जनरल डायरनी ज्या वेळेला गोळीबार केला तर हा गोळीबार करण्यापूर्वी त्याने पूर्वसूचना देणं अपेक्षित होतं, तर ती गोष्ट डायरनी केली नाही, पण तरीसुद्धा डायरला निर्दोष हे या अहवालानुसार घोषित करण्यात आलं. आणि इवन जर तुम्ही ब्रिटनमधली परिस्थिती बघितली तर ब्रिटनमध्ये तर जनरल डायरचं हे जे कृत्य आहे तर त्याचा गौरव करण्यात आला, त्याला भेट म्हणून बरीचशी अमाऊंटसुद्धा देण्यात आलेली होती. तर अशा पद्धतीने जनरल डायरचं हे जे कृत्य आहे तर ते कसं योग्य आहे तर हे ब्रिटनमध्ये सांगण्यात आलं. तर ह्या सगळ्या गोष्टीमुळे सुद्धा भारतीय लोक खूप जास्त नाराज होते, लोकांमध्ये खूप असंतोष होता, आणि मग त्यातूनच पुढे जे असहकार आंदोलन आहे तर ते भारतामध्ये सुरू झालेलं. आता ज्या पद्धतीने ब्रिटन गव्हर्नमेंटनी ह्या सगळ्या गोष्टीची चौकशी करण्यासाठी कमिटी नेमली तर तशाच पद्धतीने काँग्रेसनीसुद्धा एक चौकशी समिती नेमलेली होती, आणि त्याचं अध्यक्षपद हे मदन मोहन मालवीय तर यांच्याकडे होतं. तर हा पॉईंटसुद्धा तुम्ही लक्षात ठेवा, ठीक आहे. आणि हे जे हत्याकांड झालेलं होतं तर त्याचाच परिणाम किंवा त्याचाच बदला घेण्यासाठी म्हणून पुढे 1940 उधम सिंग तर यांनी ब्रिटनमध्ये जनरल डायरची हत्या केलेली होती, तर ही गोष्टसुद्धा तुम्हाला माहिती असेल, ठीक आहे. तर अशा पद्धतीने मॉडर्न हिस्ट्रीमधली ही एक खूप महत्त्वाची घटना ती म्हणजे जालियनवाला बाग हत्याकांड, की त्याच्यानंतर मग बऱ्याचशा गोष्टी चेंज झाल्या. जसं की आपण आत्ता बघितलं की जे असहकार देशव्यापी आंदोलन आहे तर ते भारतामध्ये सुरू झालं, त्याचप्रमाणे ज्या क्रांतिकारी चळवळी होत्या तर त्यासुद्धा मग नंतरच्या काळामध्ये मोठ्या प्रमाणावरती भारतामध्ये सुरू झाले, ठीक आहे. तर आय होप आपल्या आजच्या लेक्चरमध्ये जालियनवाला बाग हत्याकांडाशी रिलेटेड आपण जेवढी इन्फॉर्मेशन बघितली तर ती तुम्हाला व्यवस्थित समजली असेल. मला माहिती आहे हे लेक्चर तुम्ही अगदी काळजीपूर्वक ऐकलं असणार आहे, तर तुमच्यासाठी आता एक होमवर्कचा प्रश्न आहे. या प्रश्नामध्ये आपल्याला 3 विधानं दिलेत आणि त्यापैकी बिनचूक विधान कोणतं आहे तर हे आपल्याला सांगायचं आहे. अविधान आहे रौलट ॲक्ट विरुद्ध सत्याग्रहाची तारीख 13 एप्रिल 1919 ठरवण्यात आली. ब रौलट ॲक्टमधील तरतुदींनुसार फक्त संशयावरून कोणत्याही भारतीयाला अटक करण्याचे अधिकार मॅजिस्ट्रेटला होते. आणि क जालियनवाला बाग हत्याकांडाच्या निषेधार्थ रवींद्रनाथ टागोरांनी नाईटहूड किताब परत केला, ठीक आहे. तर ह्या प्रश्नाचं जे बरोबर आन्सर आहे तर ते तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये मेन्शन करा, आणि आपलं आजचं लेक्चर कसं वाटलं तर हे सुद्धा कमेंट सेक्शनमध्ये मेन्शन करा, ठीक आहे. आपल्या आजच्या लेक्चरमध्ये आपण इथेच थांबतोय. लेक्चरच्या शेवटी तुम्हाला परत एकदा रिमाइंड करून देते की आपलं विजन स्टडीचं ॲप हे आता प्लेस्टोअरवरती अवेलेबल आहे, आणि विजन स्टडीवरती आपले जे सगळे कोर्स आहेत म्हणजे राज्यसेवा ई क्लास असेल, त्याचप्रमाणे संयुक्त गट ब तर तो आपला कोर्स, त्याचप्रमाणे क्वेश्चन आन्सर रिव्हिजन बॅच, तर हे जे सगळे कोर्स आहेत तर हे सगळे कोर्स तुम्हाला आता 50% डिस्काउंटमध्ये मिळू शकतात. त्याच्यासाठी तुम्हाला विजन स्टडीचं आपलं जे ॲप आहे तर ते डाउनलोड करायचं आहे, आणि त्याच्याशी रिलेटेड एक छानसा प्रेरणादायी आणि उत्साह वाढवणारा एक 5-स्टार रिव्ह्यू तुम्हाला द्यायचा आहे. आणि तुम्ही जो काही रिव्ह्यू दिलेला आहे तर त्याचा स्क्रीनशॉट हा आम्हाला सेंड करायचा आहे. तुम्ही हा जो स्क्रीनशॉट आहे तर तो vision.gov.job@gmail.com पाठवायचा आहे, आणि तुमचा मेल मिळाल्यानंतर पुढच्या 48 तासामध्ये तुम्हाला 50% सवलतीचं जे कूपन आहे तर ते पाठवलं जाईल, की ज्या कूपनचा यूज करून तुम्ही तुम्हाला हव्या असलेल्या कोर्समध्ये 50% डिस्काउंट मिळवू शकता, ठीक आहे. फक्त तुमचा जो रिव्ह्यू आहे तर तो सबमिट करण्याची जी लास्ट डेट आहे तर ती 26 एप्रिल आहे, तर हा पॉईंट लक्षात ठेवा. त्याआधी तुम्ही आपला रिव्ह्यू सबमिट करायचा आहे, ठीक आहे. तर ह्या काही महत्त्वाच्या गोष्टी तुम्ही लक्षात ठेवा. आता आपण अशाच इम्पॉर्टंट लेक्चरसोबत पुढच्या लेक्चरमध्ये भेटू. तोपर्यंत घरीच रहा, सुरक्षित रहा आणि छान पद्धतीने अभ्यास करा. ओके, थँक्यू.